बघा काय वेळ आली म्हणजे उद्धव ठाकरे ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले तेही कसे झाले तुम्हाला माहितीच आहेत काही विचारधारा विचारधारा नावाची काही गोष्टच उरलेली नाही आता या दोन हजार एकोणीसला जेव्हा निवडणुका झाल्या दोन हजार निवडणुका झाल्यावरती सगळ्यांनी आपापल्या बाजूला ठेवल्या ह्यांचं सरकार येणार का ह्यांचं सरकार येणार का ह्यांचं सरकार येणार त्याच्यामध्ये आम्ही बसलोय आणि एके दिवशी सकाळी कळलं सहा वाजता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस शपथ घेत आहेत पहिला विश्वासच बसेना की खरंय अर्धा तास टिकलं लग्न अर्ध्या तासात डिवोर्स घटस्फोट झाल्या झाल्या उद्धव ठाकरेनं बघितलं आपल्याला कोण कोण डोळा मारते म्हणजे शिवसेना भारतीय जनता पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष नको म्हणून लोकांनी शिवसेना भारतीय जनता पक्षाला मतदान केलं शिवसेना भारतीय जनता पक्ष नको म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीला मतदान केलं पहाटेच्या शपथविधीला काय होत आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसमधला एक माणूस उठतो आणि भारतीय जनता पक्षाचा एक बरोबर शपथविधी करतो मग तो संसार तुटतो मग या संसारातली एक जण उठते आणि त्या दोघांबरोबर संसार करायला लागते काही नाही जनाची नाही मनाची नाही कशाची नाही मला मंत्रीपद मिळू देत मला मुख्यमंत्रीपद मिळू देत कारण काय सांगितली तर म्हणे आम्ही चार भिंतीमध्ये आमचं ठरलं होतं अमित शहाचं आणि आमचं मग आम्हाला काय सांगितलं तुमचे निकाल लागल्यावरती तुम्ही का सांगताय कारण तेव्हा तुमच्या लक्षात आलं की आता आपल्याशिवाय सत्ता यांची भाजपची बसू बसू शकत नाही आता पिळा आणि मग काहीतरी फालतू कारण द्यायची आणि मग जाऊन ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या त्या काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाऊन त्यांनी मुख्यमंत्री पदावरती बसले बरं बसले तर बसले बसल्यानंतर पहिलं काय झालं असेल ते अडीच वर्ष आठवून बघा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावरची अडीच वर्ष आठवून बघा त्या अडीच वर्षामध्ये शिवसेनेच्या होर्डिंगवरनं माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या अगोदरचं हिंदू हृदय सम्राट काढून टाकण्यात आलं का तर काँग्रेस राष्ट्रवादीला वाईट वाटेल हिंदू शब्दाचं वाईट वाटेल त्यांना ते परवडणार नाही मुसलमान मतं आपली जातील आणि याच्यासाठी म्हणून माननीय बाळासाहेबांची इतकी वर्ष असलेलं जे विरोध जे पुढे लावलं जायचं हिंदू हृदय सम्राट शिवसेना माननीय बाळासाहेब ठाकरे ते अख्खाच्या अख्ख हिंदू हृदय सम्राट काढून टाकलं आणि काही वरती जी मी पाहिली आहेत काही उर्दू वरती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याऐवजी काय आलं जनाब बालासाहेब ठाकरे जनाब हिंदू हृदय सम्राटच्या जागी जनाब आलं जनाब आज ते हयात असायला पाहिजे होते फोडून काढले असते एकेकाला शरम वाटत नाही काही नाही काही नाही आणि आज त्याच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर बद्दल एक मुल्ला मौलवी मौलाना फतवा काढतायत फतवा काय फतवा काढतायत तर सगळ्या मुसलमानांनी एक एकत्र यावं एकत्र व्हावं आपली मतं तुटू नयेत आणि सगळीच्या सगळी मतं ही महाविकास आघाडीच्या पारड्यात टाकावीत असं फरमान काढतायत मशिदींमधन त्याचे व्हिडिओज काढतायत तुमच्या नाकावर टिचून व्हिडिओज काढतायत त्याचे आणि बाहेर सर्क्युलेट करतायत नी नी मुला मुला वान्दु वान्दु नी की सर्व मुसलमान एकत्र यावं आणि ह्यांना मतदान करावं मुलगा मौलवी फतवे काढत असतील ना आज राज ठाकरे फतवा काढतो माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनीं आणि मातांनो येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझे जिकडे उमेदवार उभे असतील आपण माझ्या पाठीशी उभे राहा उद्या उद्या सत्ता हातामध्ये दिल्यानंतर तुम्ही नाही पहिल्या अठ्ठेचाळीस तासामध्ये सगळ्या मशिदींवरचे भोंगे खाली उतरवले ना परत राजकारण सांगणार नाही तुम्हाला पहिल्या अठ्ठेचाळीस तासात आणि जर अंगावर येण्याचा प्रयत्न केलात ना हे आमचे खाकी वर्दीतले आहेत ना त्यांना ऑर्डर सोडिंग रजा अकादमीचा बदला घेऊन टाकतील ते <प्राँगा> काय गंमत वाटली या सगळ्या गोष्टींची